अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर, ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जामनेर व ओम साई ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड भारत दिनानिमित्त जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। विविध कार्यक्रमांचे आयोजन केले, ज्याद्वारे आपण दरवर्षीप्रमाणे गेल्या 4 वर्षापासून आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जामनेर शहरामध्ये प्रत्येक महाविद्यालयीन तरुणांमध्ये एक राष्ट्रभक्तीची ज्योत जी आहे ती पेटत राहावी या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थी परिषदेच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून तिरंगा पदयात्रेचे आयोजन करतो की ज्यामध्ये हजारो तरुण या तिरंगा पदयात्रेमध्ये सहभागी होत व्हायचे। या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण घराघरात भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन व्हावं, घराघरामध्ये भारत मातेची प्रतिमा असावी हा दृष्टिकोन घेऊन जळगाव जिल्ह्यात 14,500 प्रतिमांचं वाटप आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने केलं। तसंच जामनेर तालुक्यामध्ये आपण या भारत मातेच्या प्रतिमा विविध प्रशासकीय कार्यालय असतील, वेगवेगळ्या गावांमध्ये संघ परिवारातील सर्व कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन आपण त्या प्रतिमा देतोय की जेणेकरून या अखंड भारत दिनानिमित्त तसेच 15 ऑगस्ट 75 वर्ष हे स्वातंत्र्य दिनाला पूर्ण होत आहे, तर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून आपण या प्रतिमांचं वाटप करतोय विद्यार्थी परिषदेच्या वतीने। तसंच आज आपल्या या रक्तदान शिबिरासाठी परमपूजनीय महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज तसेच जामनेर नगरीच्या प्रथम नागरिक आदरणीय साधना काकू, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र दादा, त्यानंतर ताई श्रेयाताई, आपले डेप्युटी डायरेक्टर ऋषीजी, सर्व आपण उपस्थित राहिलात, सर्व मंडळी विक्कीदादा असतील, आपले कल्पेशजी शिवदे सर असतील की हे पैसपुरून इथे आले, या कार्यक्रमासाठी सर्वांनी ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली सर्वजण इथे उपस्थित राहिले, सर्व रक्तदात्यांचे मी आयोजकांच्या वतीने आभार मानतो, कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत, आगामीचे जे कार्यक्रम आहेत जसं त्यामध्ये देखील आपण सर्वांनी सहभागी व्हावं। रक्तदानासाठी आलेले सिव्हिल हॉस्पिटलचे जे ब्लड बँकेचे अधिकारी आहेत त्यांचं देखील सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। मी तर उपस्थित ताई जितू भाऊ आणि आता ज्यांनी एक सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलं असे आजचे प्रमुख वक्ते उपस्थित आपण सर्व, मला वाटतं ह्या चर्चेतून ज्यांनी ज्यांनी रक्तदान दिलं असेल त्यांच्या शरीरात परत रक्त तयार झालंच असणार एवढ्या थोड्याशा वेळात, अशी ही सगळी एक प्रेरक चर्चा आपल्याला स्वतः राष्ट्रसेवा धर्मसेवा करण्यासाठी प्रेरित करणारी ही सगळी चर्चा आहे आणि हा आपला एक सुंदर भारताचा इतिहास आहे। भारताचा एवढा शूरतेचा पुरुषार्थाचा इतिहास असताना, आदर्श रूप या विश्वासाठी भारत देश असताना आणि या भारताला आदर्श म्हणून स्थापित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी यासाठी पुरुषार्थ केला हे सगळं भारताकडे असताना आज आपण फक्त गंमत बघत राहिलो तर मला असं वाटतं अखंड भारत दिन फक्त आपण दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि फक्त औपचारिकताच आपण भविष्यामध्ये करू शकतो, परंतु खऱ्या अर्थाने अखंड भारत ज्या पद्धतीने आपल्या थोर पुरुषांनी जे कार्य सुरू ठेवलं ते कार्य त्याच पद्धतीने त्याच गतीने आपल्याला सुरू ठेवता आलं तर मला असं वाटतं अखंड भारत हे स्वप्न आपलं साकार होऊ शकतं। जसं सांगितलं की कोणती तरी एक पिढी हे स्वप्न पूर्ण करणार, आपला भारत किती विस्तार भारताचा आहे आपल्या लक्षात आलं, परंतु आपणच हे कार्य करायचं आहे या जिद्दीने आताच्या पिढीने जर या प्रयत्नाला सुरुवात केली तर मला असं वाटतं कुठेतरी त्या दिशेने आपली वाटचाल सुरू होऊ शकते।
एवढा समृद्ध भारत असताना एवढा शूरतेचा वीरतेचा पुरुषार्थाचा त्यागाचा परोपकाराचा मर्यादेचा संस्काराचा आदर्श या भारतामध्ये असताना आज ज्यावेळी अखंड भारताचं स्वप्न आपण बघतोय ते आहे ते मोठं स्वप्न आहे परंतु एवढं मोठं ध्येय घेऊन जगत असताना एवढी मोठी स्वप्न बघत असताना वर्तमान परिस्थितीमध्ये भारतीय भारताच्या अस्मितेवर भारताचं वैभव दिले ना दगड फेकणाऱ्याला आपल्यापेक्षा जास्त विश्वास आहे की हे एकही शुद्धीवर नाही आणि काहीच करू शकत नाही हे पळतील हे कोणालाच साथ देत नाही. आज तुम्ही बघा आपल्या मुलांव्यतिरिक्त एखादा एक मुस्लिम समाजाचा मुलगा जर त्याच्यावर काही त्याच्याही चुकांचं गंडांतर आलं तर तिथे 100-200 त्याचे धर्म बांधव तिथे उभे राहतात. आपली काय परिस्थिती आहे आपण पळतो आपण बघून तिथून पळ काढतो. म्हणून ही जी परिस्थिती अनास्था हिंदूंनाच हिंदू विषयी अनास्था हिंदूंना हिंदू सणाची अनास्था मला सांगा आज गुढीपाडव्याची जी चर्चा या ठिकाणी झाली किती मोठा किती शूरवीरतेचा इतिहास आहे. आपलेच हिंदू म्हणतात की हा उत्सव आपला नाही हे गुढी उभारू नये कोण म्हणतं असं हे कधीच मुस्लिमांनी म्हटलं नाही हे आपल्यातीलच जे आहेत जास्त शिकलेले हे त्यांची त्यांची सगळी परिस्थिती आहे. आपल्या उत्सवांची आपणच बदनामी करत असतो आपल्या देवांची आपणच करत असतो. म्हणून मला तरी वाटतं की मेरी किस्ती डुबी व्हा ज्या पाणी कम था की आपल्याला म्हणजे हिंदूंची परिस्थिती ही झाली मुझे तो अपनोने लुटा गैरो में कहा दम था ते आपल्याला आपणच शेख चिल्लीपणा आपण आपल्या संस्कृतीबद्दल करतोय. म्हणून या पद्धतीने एक व्यसनमुक्त समाज एक व्यसनमुक्त तरुण या देशातला जसं तरुणाच्या बाबतीत सांगितलं की तो जर आळशी असेल समजावं इथे आपण आता जिंकू शकतो त्या पद्धतीने चीनने आपल्या भविष्यवाणीमध्ये संतांनी वर्णन केलंय नॉस्ट्रोड्रोमस पण आणि संतांनी पण की या हिंदुस्थानचं भारताचं सर्वेक्षण चीनने केलंय आणि चीनचं सर्वेक्षण याच्यासाठी त्यांनी केलं की भारताची ताकद काय त्यांनी सर्व्हे केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं या भारताची ताकद आहे भारतातील तरुण जो जागृत आहे जो मेहनती आहे आणि ज्याच्यामध्ये खूप क्षमता काम करण्याची आहे. जोपर्यंत हा तरुण जागृत आहे भारताचा तोपर्यंत या भारताला विश्वातली कोणतीही ताकद आज तरी हरवू शकत नाही हे त्यांचं सर्वेक्षण आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.